कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये दोन ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात आले पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते या प्लांटचं लोकार्पण करण्यात आलं या प्लांटमधून तीनशे तीस बेडना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची गरज महत्वाची आहे कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या उपलब्धतेअभावी अनेक रुग्णांच्या उपचारांमध्ये अडथळे आले ही परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले त्यांच्याच प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांच्या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात आले बहुतांश कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येणाऱ्या सीपीआर रुग्णालयाच्या ठिकाणीही दोन ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात आले यापैकी एकशे ऐंशी बेडनं ऑक्सिजन पुरवठा करू शकणारा प्लांट राज्य शासनाच्या मदतीतून उभारण्यात आलाय तर दीडशे बेडला ऑक्सिजन पुरवठा करू शकणारा प्लांट केंद्र सरकारच्या मदतीतून उभारण्यात आलाय या दोन्ही प्लांटच्या कामांना जून दोन हजार एकवीसपासून पासून सुरुवात करण्यात आली होती या दोन्ही प्लांटची वेळोवेळी यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते हे दोन्ही प्लांट रुग्णसेवेसाठी सज्ज करण्यात आले या दोन्ही प्लांटमधून हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार आहे त्याची शुद्धता पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्केपर्यंत असणार आहे या ऑक्सिजन प्लांटच्या लोकार्पण सोहळ्याला जिल्हाधिकारी राहुल रेखावार अधिष्ठाता डॉ प्रदीप दीक्षित डॉ अनिता साहेब्नावार डॉ गिरीश कांबळे डॉ प्रांजली फटकर वैजनाथ कापरे यांच्यासह डॉक्टर हॉस्पिटलमधील कर्मचारी तंत्रज्ञ आदी उपस्थित होते